गणराज रंगी नाचतो. आपण सर्वांनी अगणित वेळेला ऐकलेलं गाणं आहे. हृदयनाथ मंगेशकरांची अतिशय मधुर चाल आणि लताबाईंचा ईशत स्वर, यातलं प्रमुख वाद्य आहे पखावज. मी तसा तबलाही वाजला आहे पण प्रमुख पखावज, आणि तोही वाजवला आहे प्रख्यात पखावज वादक पंडित अर्जुन शेजवळ यांनी. या वाद्याला दक्षिणेत मृदंगम म्हणतात, आपण मृदुंग म्हणतो, आणि उत्तर भारतात त्याला पखावज म्हणून ओळखलं जातं. हे वाद्य आडवं आहे आणि उभ्या हाताने हे वाजवलं जातं आपण आता पाहूच. यातल्या पखावजची उत्पत्ती 14व्या शतकात मुघलांच्या काळात झाली असं मानलं जातं. तेव्हाचा जो प्रचलित संगीत प्रकार होता ध्रुपद दमार, त्याला साथसंगत करणं हा या वाद्याच्या उत्पत्तीमागचा विचार असावा. पण दक्षिणेतल्या मृदुंगाचे उल्लेख मात्र पार पुराणापासून आढळतात. इतकं की शंकरांनी जेव्हा तांडव केलं तेव्हा नंदिनी मृदुंगावर त्याला साथ केली असा उल्लेख आहे. कवयित्री शांताबाई शेळके यांनी कदाचित याच कारणाने या गाण्यामध्ये मृदुंग हा शब्द वापरलेला असावा. या काव्याच्या बाबतीत मला जाणवलेल्या काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देतो. साक्षात गणराय नृत्य करणार असल्यामुळे शांताबाईंनी या सबंध प्रसंगाची पार्श्वभूमी अतिशय भव्य दिव्य निर्माण केली आहे. देवसभा घनदाट बैसली. आता घनदाट हा शब्द सर्वसाधारणपणे आपण निबिड आरण्यासाठी वापरतो, परंतु गणरायाचं नृत्य पाहायला दाटीवाटीने जमलेल्या सूरसभेचं वर्णन करताना शांताबाई घनदाट हा शब्द वापरतात. नारद तुंबरू गायन करतायत, साक्षात शारदा वीणा वादन करते, ब्रह्मदेव ताल धरतायत, आणि मग शांताबाईंची वात्सल्यपूर्ण नजर म्हणते, गौरी संगे स्वये सदाशिव शिशु कौतुक पाहतो. सगळ्या देवादिदेवांचं उपस्थिती या प्रसंगाला असतानाही कुठलंही गांभीर्य न येऊ देता शांताबाईंनी त्याला एक अत्यंत गोंडस मधाळ कौटुंबिक स्वरूप प्राप्त केलं आहे, जे तुमच्या माझ्या कोणाच्याही आयुष्यामध्ये घडू शकतं. ऐकूया गणराज रंगी नाचतो. My